आता जी महत्त्वाची बातमी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी संदर्भात आपण अपडेट या न्यूज स्टेटवर बघत आहोत. तर आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. नेमके काय काय आतापर्यंत निदर्शनं किंवा वक्तव्य दोन्ही गटाकडून किंवा सिब्बल यांच्याकडून करण्यात आले? याचिकांबद्दल विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणा केला. कपिल सिब्बल यांनी कोर्टात हा युक्तिवाद केलेला आहे. कोर्टात आमदार अपात्रते प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे आणि सिब्बल यांनी कोर्टात काय म्हटलंय ते आपण पाहतोय. तुषार मेहतांना कोर्टाकडे वेळ मागितलेला आहे. दुसरीकडे आता विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आली आहे असं देखील म्हटलं आहे. वेळापत्रक न दिल्याने कोर्टानं निर्वाणीचा इशारा दिलाय. तर काही याचिका आता दाखल झाल्या आहेत. तर दुसरीकडे सिब्बल यांनी याचिकांबद्दल वेळ काढूपणा सुरू असल्याचं सिब्बल म्हणाले. जुलै सप्टेंबरमध्ये याचिका दाखल करूनही अध्यक्षांकडून वेळ काढूपणा असं म्हटलेलं आहे. आता विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आली आहे असं देखील कोर्टानं म्हटलंय. तर वेळापत्रक न दिल्यामुळे आता कोर्टानं निर्वाणीचा इशारा दिलाय. दुसरीकडे सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळ काढूपणा होत असल्याचा टीकाही केलेली आहे. याचिकांबद्दल वेळ काढूपणा सुरू असं सिब्बल यांनी म्हटलंय. तर जुलै आणि सप्टेंबरमध्ये खरं तर याचिका दाखल करूनही अध्यक्षांकडून वेळ काढूपणा सुरू असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे मेहता यांनी वेळ मागितलेला असताना दुसरीकडे सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळ काढूपणा होत असल्याचं म्हटलेलं आहे. राजकारणबद्दल विधानसभा अध्यक्षांकडून वेळ काढूपणा असं ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद केलेला आहे. सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि यावेळी वेळ काढूपणा होत असल्याचं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आपण पाहतोय. कपिल सिब्बल यांनी वेळ काढूपणा केल्याचं सिब्बल म्हणतात. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडे. अक्षय, सिब्बल यांनी काय युक्तिवाद केलाय, काय अपडेट आपल्यापर्यंत येते? नक्कीच या ठिकाणी युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि कपिल सिब्बल यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे की जे विधानसभा अध्यक्ष आहे यांनी हा जो संपूर्ण 16 आमदार जे आहे शिवसेनेचे असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाचा जो संपूर्ण जो आमदार अपात्रतेचा जो निर्णय द्यायचा होता या निर्णयाबद्दल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी वेळ काढूपणा केलेला आहे. आणि या अगोदर देखील सुप्रीम कोर्टाने जो आहे याच बाबतीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील ताशेरे ओढलेले आहे. त्यामुळे आता विरोधी गट जो आहे तो विरोधी पट नेमका आता कुठल्या पद्धतीने युक्तिवादाला उत्तर देतं हे देखील बघणे तितकंच गरजेचं ठरणार आहे. अक्षय, मेहतांनी खरं तर वेळ मागितला होता, यावेळी मेहता काय म्हटले, त्यांचा युक्तिवाद काय होता? तुम्ही निर्णय घ्यायचा त्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस करा. ठाकरे गटाचा नक्की तुषार मेहताने देखील या ठिकाणी वेळ वाढून मागितली आहे. तुषार मेहतांनी जो ज्या प्रकारे या कोर्टामध्ये सांगितलं की याचिका ज्या आहे त्या याचिका देखील नव्याने याचिका येणार येत होत्या आणि त्यामुळे हा जो संपूर्ण वेळ आहे हा वेळ वाढून मागण्याची जी विनंती आहे ती विनंती या ठिकाणी तुषार मेहतांनी केलेली आहे. आणि पुढे नेमकं आता कोर्ट जे आहे या संपूर्ण प्रकरणाकडे नेमकं कशाप्रकारे निरीक्षण करतं आणि नेमके या प्रकरणावर नेमकी काय सुनावणी देतं हे देखील या थोड्याच वेळात पुढे येणार आहे. अक्षय, सध्या कोणकोण नेते दोन्ही गटाकडून या ठिकाणी दाखल झाले, कोणकोणत्या नेत्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे? नक्कीच ठाकरे गटाकडून जर आपण बघितलं तर अनिल पाटील आणि अनिल देसाई हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि अजित पवार गटाकडून जे आहे तो सध्या तरी इथे कोणी उपस्थित असल्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली नाही आहे. आणि शरद पवार गटाकडून जे आहे ते सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते. हे दिल्लीमध्ये देखील दाखल झालेले आहे मात्र कोर्टामध्ये अद्यापही ते आलेले नाही आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून जे आहे ते अजित पवार सॉरी सुप्रिया सुळे किंवा जितन रावाड हे या ठिकाणी येणार का हा देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आपले डेप्युटी एडिटर विलास आठवले देखील आपल्यासोबत जोडले गेले आहे. विलास सर, खरं तर या सुनावणीला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट आपल्यापर्यंत येते? आहे
नाही बघा, कपिल सिब्बल असं म्हणतात की वेळ काढूपणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करतात आणि वर्षभराची कारवाई असेल किंवा 3 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्या प्रकारे फूट करण्यात आली आहे. दुसरीकडे तुषार मेहता जे सरकारचे सॉलिसिटर जनरल आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की जे कामकाज सुरू आहे ते विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईनुसार म्हणजे विधानसभेच्या अधिकारानुसार सुरू आहे. यामध्ये आजची महत्त्वाची सुनावणी यासाठी की गेल्या वेळेला जे वेळापत्रक नवीन वेळापत्रक द्या अशा प्रकारची सूचना जी आहे ती सुप्रीम कोर्टाने केली होती त्याला कुठलाही प्रतिसाद विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे साहजिकच सुप्रीम कोर्ट आता या सगळ्या सुनावणीवर काय निर्णय देतं हे पाहावं लागेल. या सर्व याचिकेवर स्वतः शरद पवार लक्ष ठेवून आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते संस्थापक आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही त्यांच्याकडेच राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे. सुनावणीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि अपात्र आमदारांच्या संदर्भात त्या अधिकारामध्ये झालेली कारवाई. जर अधिकाराचा गैरवापर झाला तर जस्टिस डिले म्हणजेच डिनाय केल्यासारखंच होतं. हा मुद्दा जो आहे तो आता सुप्रीम कोर्टाला पुढे विचारात घ्यावा लागेल की वर्षभर 1 वर्ष झालं तरी अपात्र आमदारांच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी काय कारवाई केली, कधी नोटीस दिली, कधी सुनावणीला बोलवलं, कधी कागदपत्रं मागितली आणि या सुनावणीवर ते आत्ता कुठल्या स्टेजवर विधानसभेचे अध्यक्ष. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे कायद्यानुसार म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार विधानसभेचे अधिकार हे संविधानामध्ये अधोरेखित केलेले आहेत आणि त्या अधोरेखित केलेल्या संविधानानुसार हे चालू आहे का हे पाहण्याचं काम जे आहे ते सुप्रीम कोर्टाचं. त्यामुळे ही सुनावणी अत्यंत रंजक होणार आहे. अनेक अशा प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष असो किंवा राज्यपाल असो किंवा मुख्यमंत्री असो यांच्याकडून या अधिकारांचा गैरवापर करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा येते आपल्यासोबत आपले स्पेशल करेस्पॉन्डंट राहुल झोरी देखील जोडले गेले आहेत. राहुल, सध्या तुमच्याकडे आमदार अपात्रते प्रकरणी जी सुनावणी सुरू आहे त्याचे काय अपडेट येत आहेत? सगळ्यात महत्त्वाचं यापूर्वी देखील आपण सांगितल्याप्रमाणे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टानं ज्या ज्या पद्धतीत फटकारलं होतं आणि त्यांची कुठेतरी कान उघडणी केली होती यातनं त्यांनी काही धडा घेतला आहे की पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं ते सुप्रीम कोर्टाला आज सामोरं जात आहेत. आत्ता जी माहिती समोर येते अर्थातच विधानसभा अध्यक्षांच्या सार्वभौम अधिकारांमध्ये सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करता कामा नये.